नमस्कार, स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी प्रीती पायकराव. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. नुकतीच पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा पार पडली. गाव पाणीदार व्हावे यासाठी गावोगाव ही स्पर्धा घेण्यात आली. याचात प्रत्येक कळमनुरी तालुक्यातील कवडा व जरोडा या गावाला आला. या गावामधील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. येथील विहीर तुडुंब भरल्या. बोरवेल मधून तर अक्षरशः पाणी आपोआप वर येऊ लागले आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी राम हेंद्रे यांनी घेतलेला आढावा. मला पाण्याचा दुष्काळ भरपूर होता, त्यामुळे आम्हाला दुतुरून पाणी आणावं लागत आहे. वॉटर कप 2018 या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. भाग घेऊन आमचं गाव कसं पाणीदार होईल या हेतूने आम्ही काम केलेले आहे. सर्व गावकऱ्यांनी आम्हाला समोर केलेलं आहे. त्यानिमित्ताने आम्ही सर्व तीन तळे एक श्रमदानातून तळे केलेले आहे. त्याचं उदाहरण म्हणजे आमच्या गाव पाणीदार झालं आहे. आम्ही बक्षीस पात्र नाही ठरलो तरी काय हरकत नाही, पण आम्हाला आमच्या गावाला पाणी उपलब्ध झाले. विहिरी तुडुंब भरले आहेत. आमचे तीन बोरला आपोआप पाणी येत आहे. एक बोर तर ग्रामपंचायतचा आहे, ते 5-7 वर्षापासून बंद होता, पण या कामामुळं आमच्या आता पाणी असं वरून वाहत आहे. त्याचं आम्हाला तसं उदाहरण भेटलेलं आहे. आम्ही बक्षीस पात्र नाही ठरलो तरी काय हरकत नाही, पण आम्हाला पाण्याला वणवण भटकवायचं काम पडण्याची गरज भासणार नाही असं तर आम्हाला वाटते. राम हेंद्रे, स्टार न्यूज, आखाडा, बाळापूर.